जीडीपी जे आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, याची जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूच्या 83% हे कर्ज झालंय अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे भारताची किंमत 100 रुपये आपण धरलं, या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये, म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कालावधीमध्ये कर्ज जे झालेलं आहे 83% कर्ज त्या ठिकाणी झालेलं आहे. सरकार नवीन निवडणुका येईपर्यंत हे कर्ज 87% त्या ठिकाणी जाणार आहे. म्हणजे 100 रुपयापैकी 87 रुपये हे कर्जामध्ये जातील अशी असणारी परिस्थिती आहे. या कर्जापोटी आपण या बजेटमध्ये पाहिलं तर सामाजिक सुधारणेचे जे कार्यक्रम आहेत किंवा सोशली इम्प्लिमेंट करणाऱ्या योजना ज्या आहेत, म्हणजे नरेगा सारख्या असतील किंवा सबसिडाइज फूड देण्यासारख्या असतील, या सगळ्या कमी करण्यात आलेल्या आहेत. आणि दारिद्र्य रेषेखाली जगणारा माणूस जो आहे त्याचा असणारा आयुष्य बेजार झालेलं आहे अशी परिस्थिती आहे. हे 10 वर्षाची फळ आहेत अशी परिस्थिती आहे. 2014 मध्ये RSS BJP चं सरकार आलंय, त्यावेळेस हा जो GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आणि कर्ज असं असताना आपण पाहिलं तर ते फक्त 24% कर्ज होतं अशी परिस्थिती आहे. 10 वर्षाच्या कालावधीमध्ये देशावरच कर्ज हे 24% 87% त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहे हे सरकार. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी कर्ज काढलंय, पण देशामध्ये बेरोजगारी आहे जशीच्या तशी, उलट वाढली आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. दुसरं, सिंचनाचं सेक्टर हे जे आहे तेवढंच राहिलेलं आहे. इंडस्ट्रियलायझेशन जे आहे त्याच्यामध्ये ही वाढ आपल्याला झालेली दिसत नाही. किंवा गरिबी खालची संख्या ही कमी झालेली आहे तीही आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे हा बॉरो केलेला पैसा, म्हणजे कर्जातून काढलेला निधी हा गेला कुठे, हा असणारा सर्वात प्रश्न उपस्थित राहतो. त्याचं उत्तर आपल्याला असं काही शोधायचं असेल तर हे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट दाखवण्यात आले, नागपूरचं रेल्वे आपण असं मेट्रो आपण असं घेतली तर ही अनप्रोडक्टिव्ह रेल्वे आहे अशी मेट्रो रेल्वे आहे. 4 वर्ष झाली तरी अजून ते प्रॉफिटेबलमध्ये आलेली नाही. रिपोर्ट्स असे आहेत की ते प्रॉफिटेबल होणार नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि आता ते महानगरपालिकेवरती शिफ्ट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. म्हणजे महानगरपालिका जी काही सामान्य माणसाला सुविधा देते ते उद्या ह्या सुविधा देता येणार नाही, करता लॉस मेकिंग मेट्रो ही त्यांच्यावरती लादल्या जाते अशी परिस्थिती आहे. आणि यालाच भारतीय जनता पक्ष विकास म्हणून असणारं त्या ठिकाणी मान्य मानते. मी असणारा मानतोय की हे जे असे मेट्रो प्रोजेक्ट घेण्यात आले
या मेट्रो प्रोजेक्टशी असणारी सोशल ऑडिट आणि इकॉनॉमिक ऑडिट या ठिकाणी झालं पाहिजे. हे सगळे प्रोजेक्ट इन्फ्लेक्टेड होते का एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला जसं ट्रान्सपोर्ट हब मिहान ज्याला आपण असाना म्हणतो, हे सुद्धा एक फेल्युअर प्रोजेक्ट होणार. हे ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याच्या रिपोर्ट मध्ये त्यांनी नमूद केल्यानंतर सुद्धा मिहान आणलं, आणि देशाचा असणारा एक बॉरोड मनी ज्याला आपल्याला म्हणतात कर्ज घेतलेले पैसे हे वाया घालवले अशी असणारी परिस्थिती आहे. तशाच रीतीने मेट्रो, नागपूरचं मेट्रो असेल किंवा इतर ठिकाणचं मेट्रो असेल, हे प्रोजेक्टच्या संदर्भात सुद्धा आमची माहिती अशी आहे की स्टडी रिपोर्ट जे होते त्यांनी असताना म्हटलं हे वायबल नाही, हे वायबल होणार नाही. आणि वायबल नसताना ज्यावेळेस ते करण्यात आलेलं आहे, त्यांनी देशाच्या इकॉनॉमीवरती हे बर्डन केलेलं आहे. आणि म्हणून आज वर्ल्ड बँक हा इशारा देते की तुम्ही इतर देश जसे डिफॉल्ट झाले, इंटरनल पेमेंटवरती डिफॉल्ट झाले, तशा रीतीने भारताला सुद्धा 10 वर्षाच्या कालावधीमध्ये मोदी सरकारने RSS BJPच्या सरकारने आणून ठेवलेला आहे. जो अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे किंवा इथे विकासाचा विद्यार्थी नागपूर मधला आहे, त्याला मी या सगळं या ठिकाणी आवाहन करतोय की अजून 3% जर कर्ज वाढलं तर सिस्टम कोलॅप्स होणार आहे की नाही याचा त्यांनी खुलासा करावा. पूर्वी कर्ज हे मॅनेजेबल लिमिट्स मध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं, आता हे अनमॅनेजेबल ठिकाणी असताना आलेलं आहे. आणि स्टेट आफ्टर स्टेट ही कोलॅप्स व्हायला सुरुवात झालेली आहे अशी परिस्थिती आहे. तेव्हा इकॉनॉमिकली भारत हा अत्यंत स्ट्रॉंग आणि साऊंड फुटिंग वरती होता. 10 वर्षाच्या कालावधीमध्ये यांनी इकॉनॉमिकली देशाला खोकलं केले अशी असणारी परिस्थिती आहे. आणि हे जे इन्फ्लेक्टेड प्रोजेक्ट्स, अनवायबल प्रोजेक्ट्स जे राबवण्यात आले त्याच्या पाठीमागे हेतू काय होता हा सगळ्यात महत्वाचा असं मी त्या ठिकाणी मानतोय. ज्यांचं सरकार आहे RSSचं सरकार आहे हे ज्योग्राफिकल बाउंड्रीज मानत नाही, नॅशनल बाउंड्रीज मानत नाही, तर ते असणारा कल्चरल बाउंड्रीजची चर्चा त्या ठिकाणी करतात. तेव्हा ह्या कल्चरल बाउंड्रीज कुठेही त्या ठिकाणी जाऊ शकतात, त्याला सीमा नाही. आणि म्हणून ही कल्चरल बाउंड्री इस्टॅब्लिश करण्यासाठी इकॉनॉमिकली भारताला असणारा या ठिकाणी कमजोर करण्याचा डाव चाललाय का, हा मला वाटतं इथल्या विचारवंतांनी तपासला पाहिजे आणि बिफोर इलेक्शन लोकांसमोर मांडला पाहिजे असं नागपूर मधल्या अनेक विचारवंतांपुढे मी आग्रहाची भूमिका या ठिकाणी मांडतोय, आपल्या माध्यमातून मांडतोय. हे रिॲक्ट होतील असं मी त्या ठिकाणी अपेक्षा धरतो. परंतु एक आपण सांगतो की देश हा इकॉनॉमिकली कोलॅप्स होण्याच्या उंबरठ्यावरती आहे अशी परिस्थिती आहे. आणि मग 4 दिवसापूर्वी पंतप्रधानाने वी आर साऊथ असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, फॉलोनेस असं मी म्हणतोय. ते वर्ल्ड बँकेने दिलेला इशारा हा बरोबर आहे की चूक आहे याच्याबद्दल नागपूर मधल्या इंटेलेक्चुअल्सनी बोलावं अशी माझी त्यांना विनंती, माझं निवेदन संपलं. लोकसभा निवडणूक
जवळ आलेली आहे, महाविकास आघाडी सोबत आपली चर्चा सुरू आहे, तरीपर्यंत येईल आकड्यांचा काय? आम्ही त्याही चर्चेमध्ये उपरे आहोत, त्यांची चर्चा होते पण ते आम्हाला आणि शेवटपर्यंत चर्चेमध्ये सहभागी होण्याचा आग्रह त्या ठिकाणी धरणार आहोत. मला जे काही दिसतंय त्या सगळ्या ह्याच्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधला घमासान युद्ध चाललं असं शब्द वापरला तरी होणार नाही. त्यांचं जे झालं मग आमचं उपरेपणा संपेल असं मला वाटतं. कॉन्सेंट्रेशन करने वाले थे उसकी सूची जो है वो हम लोग ने सबमिट की. सध्या जी चर्चा सुरू आहे आंबेडकर साहेब ती तुम्हाला दोन जागा सोडण्याची चर्चा सुरू होत आहे. म्हणून तर मी म्हटलं ना आम्ही असं उपरे आहोत. तेव्हा आम्हाला किती जागा सोडल्या ह्या आपल्यापेक्षाच माध्यमातून आम्हाला कळते. तेव्हा आम्ही असं म्हणतोय की काँग्रेस आणि शिवसेना यांचं चाललेलं भांडण संपलं की आमचं उपरेपणा संपेल असं आम्ही समजतो. किती जागा अपेक्षित आहे आपल्याला? मी एवढं फक्त सांगू शकतो की मी इंडिपेंडेंट लढलो तर मिनिमम 6 जागा मी जिंकू शकतो अशा स्थितीत आज आहे. सर आपने मराठा नेता के ऊपर सर मराठा नेता मनोज जरांगे के ऊपर आपने जो लिया है टिकट मांगी है जरांगे पाटिल के लिए आपने टिकट मांगी है. संजय राउत ने आपको कहा है कि वो नेता नहीं है. इसमें इस पे आपका स्टैंड क्या सर? हर किसी की राय होती है उस पे कभी टिप्पणी नहीं करना चाहिए. तो टिप्पणी नहीं होनी चाहिए. यांनी जर आम्हाला बोलवलं नसतं आणि आम्ही जर एक लढलो असतो तर आम्ही मिनिमम 6 जागा जिंकली असते. मी आज त्याचं स्पेसिफाय करणार नाही. याच कारण की मला कोणाला डॅमेज करायचं आहे किंवा कोणाला करायचं नाही हा त्याच्यातला हेतू आहे. पण आज आम्ही कुठे स्टँड आहोत एवढं फक्त मी आपल्याला सांगितलेलं आहे. कदाचित उद्याच्या ह्याच्यामध्ये वाढ होऊ शकते अशी असणारी परिस्थिती आहे. सर हा हायपोथेटिकल क्वेश्चन आहे. महाविकास आघाडीत आले नाही तर किती जागा लढवण्याची तयारी? उमेदवारांची तयारी केलेली आहे. त्याच्यापैकी जे मतदारसंघ आम्ही मेन्शन केलेले आहेत याच्यामध्ये त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करून बसलेलो आहोत. मला एक सासू नाही ना, दुर्दैवाने मी वंचित असल्यामुळे एक सासू नाही आहे. इथला इंटेलेक्च्युअल सासू आहे, इथला रिपोर्टर सासू आहे, किंवा इथला असणारा मीडिया माझी असणारी एक सासू आहे, राजकीय पक्ष हे माझे असणारे सासू आहेत. त्याच्यामुळे चार चार सासू नसताना मला तोंड द्यावं लागतं याची परिस्थिती. आंबेडकर साहेब आपण 6 जागा इथे लढू शकता, त्याच्यातून ईशान्य मुंबई नांदेड अकोला नाही कुठल्याही जागा मेन्शन करत नाही. कृपा करून आपण आपल्या तोंडातलं माझ्या याच्यात वर्तू नका. आज रामटेकची सभा, आज रामटेकला सभा होत आहे तिथे आपण ताकद दाखवत आहे तिथे काँग्रेस. मी आज असणार असं आपण म्हणाला तर एकंदरीत 10 मार्च पर्यंत 42 जागेमध्ये आम्ही असणारा जाहीर सभा घेतलेली आहे. आणि 42 जागेमध्ये आमच्या बरोबर किती लोक आहेत हे आम्ही असणारा डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे. आमच्या कुठल्याही सभेमध्ये आम्ही जेवण देत नाही, गाड्या देत नाही. जो आमच्या विचाराला सपोर्ट देतोय तो स्वतःच्या पैशाने येतो, स्वतःची शिदोरी घेऊन येतो. तेव्हा
फार फार विद्वान अनालिस्ट तुमच्या पॅनल वरून जे बसतात त्यांना मी फक्त एवढंच सांगणार आहे, तुम्ही कोणाला तरी पाठिंबा देणार असाल तरच एवढा खर्च करून तुम्ही येता। तेव्हा ह्या विद्वान पॅनलवाल्यांनी आपण तोंडावर पडणार नाही याची फक्त त्यांनी दक्षता घ्या। मिनिमम कह रहा हूँ मैं, मिनिमम 6 सीट पे आज हम लोग जीत चुके हैं। जो सीटें आप जीत चुके हैं जो आप बोल रहे हैं, यदि उन सीटों पे समझौता हो जाता है, उतनी सीटें देने के लिए महाविकास आघाड़ी तैयार होती है, तो आप समझौता कर लेंगे? आधी टूटी हुई पार्टी पार्टी ने अपनी ताकत देखनी चाहिए और हर किसी ने अपनी ताकत देखते हुए सीट मांगनी चाहिए। ये ना हो कि मुर्गी हमने पकाई, हमारे हाथ में सिर्फ गर्दन आई और पूरी मुर्गी दूसरा ले गया, वो तो हम उन्हें नहीं देंगे। पहले इसलिए कहा कि हम आखिरी मौके तक रुकेंगे, मिलजुल के खाएंगे, इज्जत से खाएंगे, किसी की भगाने की कोशिश नहीं करेंगे और किसी को दुखाने की कोशिश नहीं करेंगे। इसलिए हम आखिरी दिन तक रुकने वाले हैं। पार्टियां तो दो टूटी है, तो किन पार्टी का मैं टूटी हुई पार्टियों की तरफ मेरा इशारा सर, मैं घुमा फिरा के बात नहीं करता हूँ। सहा जागांवर आपण म्हटलं की एकटे लढण्याची ताकद आहे, पण अजून कोणत्या सहा नाही, मी सर 48 जागेत नव्हती लढू शकतो ताकदीने आणि आज असताना या सगळ्या 48 जागांपैकी 2 जागा जर सोडल्या तर आज आम्ही असताना 2.5 लाखाची स्ट्रेंथ घेऊन बसलेलो आहोत। दोन कुठलं सोडलं तुम्ही? ते आमच्या आवाक्याच्या बाहेर आहेत, त्याचा आम्हाला मी त्या मेन्शन करणार नाही। मैंने कहा ना कि मैं उसको मेन्शन नहीं करूंगा। ये तो सबसे आसान सीट है वंचित के लिए। हाँ, अगर सही माने में लड़ा जाए तो आम्ही बघतोय गेले अनेक दिवस तुम्ही सगळीकडे फिरता प्रचार करताय, पण जो महाविकास आघाडीचा सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस आहे, त्या तिथल्या लिडरशिप मध्ये अगदी टॉप लिडरशिप पासून खालपर्यंत जो निरुत्साह आणि जी बेफिकिरी आहे, त्या सगळ्याचा फटका तुमच्या सगळ्या पक्षांना जे कोणी सोबत येत आहे त्यांना बसेलसा वाटत नाही? मी उदाहरण म्हणून आपल्याला देणार आहे की बीजेपीने पक्ष फोडणं आणि नेते विकत घेणं हा सपाटा लावलेला आहे आणि त्यातून भारतीय जनता पक्ष स्वतःची असणारी भीती व्यक्त करते असं मी त्या ठिकाणी मानतो। आणि म्हणून सारखं आम्ही 400 येणार ही भीती कोठी असणारा आकडेवारी त्या ठिकाणी सांगितल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे। माझा सांगण्याचा मुद्दा हा की नेते तुम्ही विकत घ्याल पण मतदार तुम्ही विकत घेणार नाही, मतदाराने जे ठरवले ते तू करणार आहे। काँग्रेसचा कार्यकर्ता आपण जसं म्हणाला निरुत्साही नाहीये, नेते निरुत्साही आहेत, ही वस्तुस्थिती आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे की आपला पक्ष काहीही आदेश देऊ, बीजेपीला जो हरवणारा कॅन्डिडेट राहणार आपण त्याच्या पाठीमागे उभं पूर्ण ताकदीने राहणार। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष जरी म्हणत असेल की आम्ही नेते विकत घेतले तरी कार्यकर्त्यांमधला हा आज भारतीय जनता पक्षाच्या विरोधात गेलेला आहे अशी परिस्थिती आहे। सर, तुम्ही कुठं लढण्याची तयारी करतात? अलायन्स झाल्यावर किंवा न झाली तरी कुठली तयारी आहे तुमची? अकोला की कुठला मतदारसंघ? आणखी डोळ्या मी तर अकोला जाहीरच केलं, युती नसताना जाहीर केलेलं आहे की मी अकोला लढणार आहे म्हणून। सर,
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार असं बोललं जातं की ही ज्या गोष्टी आहेत 40-50 महिन्यात सुरू आहेत आणि बोलणं झालेली आहे, वंचितचा सुद्धा समावेश आहे, परंतु आपल्याद्वारे बोलण्यात येतं की युती झाली किंवा नाही झाली असं संभ्रम आपल्याकडून का? असं आहे, मी जसं म्हणाल कोंडी आम्ही शिजवतो आणि शिजवलेली कोंबडी आम्ही म्हणतो की सगळ्यांनी मिळून खायची पाहिजे, पण पळवा पळवी करणार असेल तर ती आम्ही पळवा पळवी होऊ देणार नाही. इक्वल डिस्ट्रीब्युशन झाली पाहिजे हे आम्ही त्या ठिकाणी करणार. त्याच्यामुळे असा काही वेळ जी भाषा वापरावी लागते ती भाषा आम्ही वापरतो, पण मी जसं म्हणालोय की शेवटपर्यंत इक्वल कोंबडी वाटली जाईल याच्याकडे आमचा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार. मी आता या क्षणाला नावं देऊ शकतो. अठ्ठेचाळीस पैकी 2 मायनस करायचं 46. ते आमची पहिल्यांदा आहे की युती झाली तर आम्ही हे इन्श्युअर करणार आहोत की सोशल डेमोक्रेसी ही सुरुवात होणार आहे. तेव्हा जे कोणी आमच्यावरती डिपेंडेबल आहे त्यांनी त्यांची मानसिकता बदलली पाहिजे. ॲटलिस्ट मिनिमम सगळे मिळून जी काही ऑल पार्टी यादी लिस्ट येईल ती ऑल पार्टी यादीमध्ये मिनिमम 15% ओबीसीचे उमेदवार असलेच पाहिजे महाविकास आघाडीमध्ये. दॅट इज अवर कंडिशन. आम्ही कुठल्याही घराणेशाहीला पोचण्यासाठी पक्ष उभा केलेला नाही. दुसरी कंडिशन, मिनिमम 3 मायनॉरिटीचे उमेदवार महाविकास आघाडीमध्ये असले पाहिजे. याच्यावरती आम्ही इन्सिस्ट करणार आणि राहणार आहे. म्हणून म्हटलंय की शेवटपर्यंत आम्ही त्या ठिकाणी तो प्रयत्न करणार. त्याला आम्हाला लोकशाहीचं सामाजिकरण करायचं आहे आणि भारतीय जनता पक्षाने जे एक्सक्लुसिव्हचं राजकारण सुरुवात केलेलं आहे गेल्या 10 वर्षामध्ये, त्यांनी ख्रिश्चन मायनॉरिटी असेल, जैन मायनॉरिटी असेल किंवा मुस्लिम मायनॉरिटी असेल, याच्यापैकी कोणालाही त्यांनी उमेदवारी दिलेली नाही. तेव्हा हे जे एक्सक्लुसिव्हनेस उमेदवारीच्या संदर्भात आलेलं आहे ते पूर्णपणे थांबलं पाहिजे. सत्तेसाठी सत्ता याच्यासाठी आम्ही असणार नाही. महाविकास डेमोक्रसी ही ह्या देशामध्ये पनपली पाहिजे, रुजली पाहिजे आणि शेवटच्या माणसापर्यंत पोचली पाहिजे हे आम्ही पाहणार. त्यामध्ये आमचा वापर आम्ही होऊ देणार नाही. तर तुम्ही पाठवलेल्या प्रस्तावानंतर महाविकास आघाडीमध्ये पुढच्या बैठकीसाठी आपल्याला काही माहिती दिलेली आहे का पुढच्या नेत्यांनी? देतील ना, तुम्हालाही मिळेल मलाही मिळेल, चिंता करू नका. तर संजीवराव म्हणते की आमची बैठकच होणार नाही आता. मान्य आहे, ते मान्य आहे आम्हाला. त्याच्यामध्ये दिलेल्या कंडिशनच्या प्रमाणे वागतील अशी आम्ही अपेक्षा करतो. यांची आपल्यासोबत चर्चा सुद्धा झाली आहे फोनवर अशी माहिती आहे. काल शरद पवारांची आपल्यासोबत फोनवर चर्चा झाली नाही, त्यांचा फोन आला होता एवढं नक्की आहे. आपण भेटू असं त्यांनी म्हटलं होतं. मी त्यांना म्हटलं होतं 5 तारखेपर्यंत मी नाही आहे, 5 तारखेनंतर आल्यानंतर आपण सगळं भेटू त्या सगळ्या याच्यामध्ये. पण भेटण्याच्या आधी मी त्यांना सगळं म्हटलं होतं की जी टीम बसलेली आहे पॉलिटिकल सेटलमेंटसाठी त्यांचा अजेंडा कम्प्लीट होऊ द्या, मग आपण ऑफिशियली बसू. तर सध्याच्या कंडिशनमध्ये महाविकास आघाडीचे जे सध्या कंडिशन आहे आणि इलेक्शन 2 महिने म्हणजे मे एप्रिलमध्ये आहे, तर काय वाटतं की महाविकास आघाडी जर तुम्ही सोबत गेले तर काय सिच्युएशन असणार आहे आणि नाही गेले तर काय सिच्युएशन असणार आहे? मी तुम्हाला असणार
समजा महाविकास आघाडी असेल एकत्र गेली नाही कॅज्युअलिटी कोण असं तुम्ही विचारता, बरोबर? रिलिजियस पॉलिटिक्स हे कॅज्युअलिटी आहे, मला पटणार नाही, पण धार्मिक राजकारण ही सगळ्यात मोठी कॅज्युअलिटी राहणार आहे. याचं कारण जे काही चार कॅन्डिडेट्स उभे राहतील ते सगळे कॅन्डिडेट्स त्यांचं बॅकग्राऊंड एखाद्या दुसऱ्या मतदारसंघात सोडलं तर मायनॉरिटी बॅकग्राऊंड असेल, नाही तर उरलेले जे कोणी पॉलिटिकल पार्टीज लढतील त्यांचे सगळे कॅन्डिडेट्स हे रिलिजियसली हिंदू असतील. त्याच्यामुळे रिलिजियस कॅन्डिडेट असल्यामुळे, हिंदू रिलिजियस कॅन्डिडेट असल्यामुळे धर्माचं कार्ड गळून पडतं अशी असणारी परिस्थिती आहे. धर्माचं कार्ड गळून पडलं की मग असणारा कम्युनिटी पॉलिटिक्स त्या ठिकाणी सुरुवात होईल आणि कास्ट पॉलिटिक्स त्या ठिकाणी ज्याला मी म्हणतो त्याचा त्या ते प्राधान्य त्या ठिकाणी घेतं. त्याचा फटका कोणाला बसेल असं असं जर तुम्ही विचारलं तर रिलिजियस पॉलिटिक्स कोण खेळत आहे तर बीजेपी खेळत आहे, तर त्याचा सगळ्यात मोठा फटका हा बीजेपीला, एवढा आपण लक्षात घ्या. सर, महाविकास आघाडीत आता जी जागा वाटपाची चर्चा सुरू आहे त्यात उद्धव ठाकरे कडे सर्वाधिक जागा मागत आहे अशी चर्चा आहे, खरं आहे का हे? आणि त्यांच्याकडे इंटरनल चर्चेबद्दलची जी काही माहिती आहे मी तुम्हाला काहीही देणार नाही. सर, आता जसं बोलला की 2,50,000 मी काही सांगू शकत, महाविकास आघाडी तर कशाला, काँग्रेस बीजेपी मोस्ट वरेड अबाउट मी. सगळ्यात भीती माझी कोणाला माझ्याबद्दल कोण असेल ते वंचित कृती आहे ती बीजेपीला भीती आहे. बीजेपी त्यांचा असणारा आखा बोल मी खोलतोय, जे काम काँग्रेसने केलं पाहिजे होत त्यांच्याकडे असणारे इकॉनॉमिक स्टॉलवर्ड्स आहेत, माझ्यापेक्षा चांगले फिगर्स ते देऊ शकतात. बीजेपीला तुम्ही असणारा नंतर 5 वर्षांमध्ये कंटिन्यू केलं तर पुढच्या वर्षी असणारा तुम्ही इकॉनॉमिक कोलॅप्स होत आहे ही सांगणारी माणसं त्यांच्याकडे. पण त्यांना ईडीचा साप सुटलाय, त्याला काय करणार आहे? त्याच्यामुळे आमचं थोडस थुटक फुटक नॉलेज आहे, त्याच्याबद्दल आम्ही मानतो. बीजेपी असं म्हणतंय की वंचित कडे वोट बँक आहे पण ते जिंकणार योग्य नाही, तितकं नाही आहे आणि त्याचा फायदा जे आहे बीजेपीला. त्याच्यामुळे असं त्यांच्याकडे जर असत तर ते माझ्याकडे कशाला आले असते? आज मी क्रॉसिंग बॅरियर असं आम्ही म्हणतो. मराठा आरक्षणासंदर्भात जे याचिका म्हणजे 10% आरक्षण दिलं ते सुप्रीम कोर्टात चॅलेंज होईल, आपण ऍडव्होकेट आहात, तुम्हाला वाटतं हे टिकेल का सर? कारण की मुख्यमंत्री म्हणतात की टिकणारच आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत आपण थांबलं पाहिजे. पिटिशन काय आहे? मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे 10% आरक्षणाविरोधात. हो, पण त्याच्यामध्ये असं ती याचिका मी वाचलेली नाहीये, त्याच्यावर मला कॉमेंट करता येणार नाही. त्यांनी असा तो आग्रह धरला होता की आपण असा जरांगे पाटील यांना सर उमेदवारी दिली पाहिजे. त्याची काय चर्चा झाली हे मला माहित नाही, मी विचार केली. तुम्ही म्हणाले की भाजपला सर्वाधिक भीती वंचित माणसाची भीती आहे काँग्रेस पेक्षा, तर भाजपने सोबत केलंय. भाजपला एवढं माहिती आहे म्हणजे आदेशात भाजपला एवढं माहिती आहे की जोपर्यंत आयडियोलॉजिकली हे मोड होत नाही किंवा आम्ही मोड होत नाही तोपर्यंत युती नाही. सर, त्या पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये सध्या तिकीट वाटपाचं सुरू आहे, तसंच महायुतीमध्ये सुद्धा सुरू आहे, काय सांगाल? मला त्या त्या बाजूची काही हे चालली आहे मला माहिती नाहीये. आणि
त्यांचा फॉर्म्युला सुद्धा काही एक वेळी कळायला असल्याला मार्ग नाही. फक्त नावं आम्ही ऐकतोय की हा इकडनं जाणार तो तिकडनं जाणार अशी नावं आहेत माझ्याबद्दल. ती तो जोपर्यंत किडा सेटल होत नाही तोपर्यंत त्यांची चर्चा सुरुवात होईल असं मला वाटतं. आज जी तुमची सभा आहे त्या ठिकाणी या पद्धतीने भाजपही जागा मागत आहे आणि शिंदेकडेही जागा मागत आहे. तुमची सभा तिथे काँग्रेस दावा आहे एक प्रकारे काँग्रेसही मागतंय त्याच्यानंतर एनसीपी मागतंय आणि डीजीएल. सर 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 अभी आपने कहा कि आर्थिक मुद्दे जो है देश के आर्थिक समस्या है उस पर कांग्रेस के लोग खुल के नहीं बोलते हैं. किसी भी इश्यू पर खुल के नहीं, पता नहीं उनसे ही पूछो क्यों क्या है क्यों खुल के नहीं बोल रहे. कौन से इश्यू है क्या सर सरकारी चुनाव का डर है उनके ऊपर क्या लग रहा है आपको किसका डर पता नहीं. वो ऐसा जिसके ऊपर डर है उसी ने कह रहा की इसका डर दूसरे नहीं कह सकते किसका डर हो सकता है. मैं वही कह रहा हूँ तो उनको इसका डर है उन्होंने बताना चाहिए. तो कौन से इशू है वो इशू कौन से है कौन से है. मैंने जैसे कहा कर्ज का आ गया है. दूसरा जो है जो आपकी फ्रेंडली कंट्रीज है मॉरिशस जैसी जहाँ पर तुम्हारे आर्मी आर्मी बेस थी आज मॉरिशस ने आपके सैनिक को वहां से हटा दिया है. तीसरा जो है श्रीलंका है नेबर है तुम संभाल नहीं सके. चाइना आके वहां पर बैठ गई है. ईरान के साथ में तुम्हारे संबंध है कोर्ट तुमको मिल गया है तुम ईरान के साथ संबंध नहीं बरकरार रख सके. अब ईरान जो है चाइना पे डिपेंड हो रहा है. रही बात मिडिल ईस्ट की बात रही इकोनॉमिक इश्यूज है ये सभी हमारे पूरे मिडिल ईस्ट में 56 लाख पीपल ड्यूटी कर रहे हैं वहां पर और जितना आपका फॉरेन एक्सचेंज आ रहा है उसका ना 70% वहां से आ रहा है इन द फॉर्म ऑफ पे पैकेज उनके जो है. आप अपनी ये नहीं है कुवैत में जो है एक रेजोल्यूशन पास हुआ है कि पॉपुलेशन के मुताबिक ही इंडियन पॉपुलेशन वहां पर होगा. आज 16 लाख इंडियन पॉपुलेशन कुवैत में है. बताया जा रहा है कि ये संबंध हम लोग ने सुधारा नहीं तो करीब करीब 8 लाख पॉपुलेशन जो है कुवैत में उनको भारत आना होगा. ये इकोनॉमिक इश्यूज है तो ये इश्यू कांग्रेस नहीं उठा रही. वही कह रहा हूँ कि कांग्रेस ने उठाना चाहिए इन इशूओं को. क्यों नहीं उठा रहे पता नहीं. आप कांग्रेस वालों से पूछे आपने आपको फॉर्डर मैंने दे दिया कैनन भी दे दिया फायर कर दो उसको कांग्रेस के ऊपर. नवरोजगार मेळावा होत आहे तिथं मुख्यमंत्र्यांना यांनी जे आहे शरद पवार यांनी जेवणासाठी बोलावले आहे मात्र शरद पवारांना कार्यक्रमासाठी बोलावले आहे त्यामुळे त्याची चर्चा सध्या जास्त होत आहे. असे कुठल्याही पक्षाला कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही शहरामध्ये कार्यक्रम घ्यायचा अधिकार आणि त्याच्यानंतर कोणी कोणाला जेवणाला बोलवायचा हाही त्यांचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये फार राजकारण राजकीय रीडिंग करण्यामध्ये काही अर्थ आहे असं मी समजत नाही. सर मागे आपण जर आले होते तेव्हा म्हणाले होते की 6 महिन्यात लोकसभा लागेल तर 6 महिने लोकसभा लागेल तर ईडी आणि सीबीआयची रेट्स होती. आता जवळपास 2 महिने बाकी आहे आणखी काही रेट्स काही विपक्षी आणखी काही विपक्षी पॉलिटिकल रेट होत नाही आहे पण इकॉनॉमिकली म्हणजे इकॉनॉमिक हाऊसेस जे आहेत त्यांच्यावरती रेटिंग जोरात चालू आहे. आणि हे जे इकॉनॉमिक हाऊसेस जे रेटिंग चाललेले आहे त्यांची जर आपण लिस्ट आणि इतिहास जर आपण असा बघितला तर दे आर ऑलवेज सपोर्टर्स ऑफ सेक्युलर पॉलिटिक्स अशांना टार्गेट केलं जाते फंडिंग साठी. इकॉनॉमिकली आयडियोलॉजिकली माझ्या अंदाजाने इतक्या सगळं रेडिंग चालले इकॉनॉमिक रेडिंग जे चाललेलं आहे इंडस्ट्रियल हाऊसेस ते आयडियोलॉजिकल रेडिंग चाललेलं आहे की जे राईट विंगला सपोर्ट करत नाही
फायनान्शियली आणि आयडियोलॉजिकली अशांना टार्गेट करत चाललेला आहे. सर एक सोशल सोशली एक विषय आहे ईव्हीएमचा. माझी माहिती कदाचित लिमिटेड असू शकते की राजकीय पक्ष त्यावर सपोर्ट करताना दिसत नाहीये आणि सोशली दिल्लीमध्ये आंदोलन सुद्धा ईव्हीएमचा ईव्हीएमच्या विरोधात काँग्रेसने लीड घेतला पाहिजे होता, इलेक्शन कमिशनला घेराव घातला पाहिजे होता आणि एक साधी मागणी केली पाहिजे. साधी मागणी काय की जो पेपर ट्रेल येतोय तो डायरेक्ट पडण्याच्या ऐवजी मतदार बघेल आणि तो पेटीत टाकेल. एवढी एक साधी मागणी आहे. काँग्रेस पक्षाने म्हणा माझ्या अंदाजानं सगळे पॉलिटिकल पार्टीज त्यांना जॉईन होतील त्याच्यामध्ये, पण तेही काँग्रेस लीड घ्यायला तयार नाही आहे. वामन मिश्रा वगैरे सोडून द्या, काँग्रेस इज दी लार्जेस्ट पार्टी, त्यांनी लीड घ्यावा ना. ईव्हीएम ठेवावं, पेपर ट्रेल आलेला आहे, सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे. फक्त एवढीच मागणी मागावी की तो डायरेक्ट पडणार नाही तो. आणि तुम्ही जर इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट वरती गेला तर क्वेश्चन नंबर 81 तुम्ही आजही बघा आणि पाहिजे तो तुमच्या चॅनल्स वरनं त्याचं उत्तर दाखवा. इलेक्शन कमिशन स्वतः म्हणत की त्याला ह्या चार गोष्टी दिसल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये नमूद केलेले आहे. आणि त्याच्यामधला एक की माझा सिम्बॉल व्यवस्थित पडला की नाही हा त्याला दिसला पाहिजे. एवढी एकच मागणी फक्त, एवढीच मागणी काँग्रेस पक्षाने उचलावी आणि इलेक्शन कमिशनला सांगावं की ते डायरेक्ट पडणार नाही, तो बघेल आणि तो टाकेल. स्मॉल मागणी ईव्हीएम बद्दलचा असता सगळी चर्चा बंद होऊन जाते. परंतु त्या पेपर ट्रेलची मोजणी सुद्धा होणं ते तेवढंच महत्वाचं आहे. हे मी पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला सांगतो की उमेदवार काय करू शकतो त्याच्याबद्दल. बाळासाहेब तुम्ही भाजपची व्ही टीम नाही आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही महाविकास आघाडीसोबत फक्त चर्चा करत आहात किंवा हे सगळं होतात, पण तुमच्या ज्या कंडिशन आहेत त्या कंडिशन मला एक सांगा. मला जर अधिकृत लग्न करण्याची संधी असेल तर मी अधिकृत लग्न करून का ठेवलेली बायको का ठेवू? डिपॉर्चरच आयुष्य कशाला जगू मी? तुम्ही जगत असाल, मी नाही जगत. मला ज्याच्याशी युती करायची त्याच्याशी उघडपणे करेल. मी मागच्याही प्रेस कॉन्फरन्स म्हणालो आरएसएस म्हणा की आम्ही असणार पुजारी हे जातीवरती नाही, पण यापुढे जे युनिव्हर्सिटी स्थापन होईल त्याच्यातून पुजारी पण येईल आणि ही ओनली विल हॅव अ राईट. त्यांनी मान्य करा, मी त्यांच्या बरोबर बसायला तयार. ऑफर ऑफर नाही, मंजुरी होऊन कायदा करून झाला मी जायला तयार आहे. माझा असणार हेअर कट असतं त्याच्यामध्ये, काही गप्पा छपली नसते त्याच्यामध्ये.